हा बाकडा पाहताय ना, या बाकड्यावर बसून मला नवीन नवीन कविता लिहिण्यास प्रेरणा मिळते. वाटलं होतं की मला माझं प्रेम पण याच बाकड्यावरती मिळेल आणि ते मिळालं. पण हेच प्रेम मला अशा पद्धतीने मिळेल असं मी कधी विचार पण केला नव्हता. या प्रेमाने मला काही क्षण आनंदाचं दिलं तर काही दुःखाचं. आज मी नेहमीसारखाच या बाकड्यावर बसलो, पण यावेळी कविता नाही, माझी प्रेम कथा लिहिण्याकरता, म्हणजेच बाकडा एक प्रेम कथा. हॅलो, कोण बोलतंय काय? संभव, 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 हे संभव, संभव. नक्की काय झालं होतं याला? आम्हाला गार्डन मध्ये बेशुद्ध होईल. स्वरा, विनीत, विनीत, अरे स्वरा कुठे? अरे तिचा ऍक्सिडेंट झाला, म्हणजे तुला नाही कळतं मला तिकडे झालं. अरे असं काही नाही झालं, आराम कर तू. मी आहे ना. डॉक्टर, तुम्हाला समोर बद्दल काहीतरी सांगायचं. बोला मिस्टर विनीत, काय बोलायचं होतं? डॉक्टर, आधीच्या संभव मध्ये आणि आताच्या संभव मध्ये खूप फरक आहे. याला कारण ती मुलगी. कोण? स्वरा, जिचा आता संभवने उल्लेख केला होता. हो हो, तीच. याची सुरुवात अशी झाली की ठीक आहे ना, मग आता मी भरतो आणि मी जास्त नाही, मी मला परत देऊ शकतो. ठीक आहे, मग तुम्हाला उद्या किंवा परवा येऊन देऊ. संभव, काल काय झालं रे? काल काय नाही, हसतोस काय? प्रेमात तर नाही पडलं सर. हसण्याचा आणि प्रेमाचा काय संबंध?
माणूस तेव्हाच विनाकारण असतो जेव्हा तो प्रेमात पडतो. प्रेमात नाही रे मग. पण आवडली मला. कोण? तीच कॉफी शॉप मध्ये. तिचं नाव तरी माहिती का तुला? फोन नंबर? यातला काहीच नाही माहिती. मग भेटणार कशी तुला? भेटेल ना बाकडा. हाय, ये ना अभि, या ना बस ना. सॉरी, त्या दिवशी मी खूप घाईत होते. तुम्हाला थँक्यूही नाही बोलू शकले आणि पैसेही नाही देऊ शकले. अरे इट्स ओके. आणि तसे मला तुमच्याकडून पैसे नको आहेत. पैसे नको आहेत म्हणजे? एक कप कॉफी उद्या सकाळी. लट करताय म्हणजे कधीच तसं नाही. मग कसं? फ्रेंडशिप वाढवण्यासाठी. बरं ठीक आहे, उद्या सकाळी 10 वाजता चालेल ना? मी आता निघू, मला उशीर होतोय. चालेल. अरे विनीत, लक्ष कुठे तुझं? अरे आज ती मुलगी परत भेटलेली. कोण? तीच. तिला तू पार्सल आली बोलतोस. कुठे? केव्हा? आजच सकाळी याच बाकड्यावर. बाकडा जाम लकी आहे तुझ्यासाठी. मीच लवकर. बस तो कॉफी. माझं नाव संभव. मी स्वरा. तू कवी किंवा लेखक आहेस का? हो मी कवी आहे. तू कसा ओळखलास? ते तुझ्या ड्रेसिंग मधून. खूप दिवसापासून मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. सांग ना. ऍक्च्युली माझ्या आयुष्यातली खूपच महत्वाची गोष्ट आहे. सांग ना. अगं प्लीज बसून बोलूया का? सांग ना. स्वरा, इतके दिवस झाले आपण एकत्र भेटतोय. एकत्र फिरतोय. आता ना मला सतत तुझ्या असण्याची सवय झाली. म्हणजे तुला काय बोलायचं?
तू नसलीस ना की माझं मन बेचैन होतं ग. मी तुला कधी भेटतोय सतत मला हुरहुर असते. म्हणजे स्वरा मला असं बोलता येत नाही, मी डायरेक्टली बोलतो. स्वरा मला तू खूप आवडतेस, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. सॉरी पण माझ्या मनात जे होतं ते मी तुला सांगितलं. तुला जर माझं म्हणणं पटत असेल तर प्लीज खरंच. स्वरा आय लव्ह यू. एक सेकंड मुळात ती कॉफी लिहिणं तुझं बरं आहे. काय तू कॉफी वाली करतात भेटायर का? थोडे दिवस एकत्र मिळत आहे. प्रपोज केलास की नाही तिला? बघा तुला टँकी रेडी. टँकी रेडी आहे. प्रपोज पण केला आणि आपण बोलली ती मला साऱ्या सांगितलं नाही तुम्हाला. दादा कॉल होता. हा बोल जरा. ऐक जरा बाहेर आहे. हा होतं भेटतोय ना आपण गार्डन मध्ये. हा आणि माझा एक मित्र पण आहे त्याला पण तुला भेटायचं. हा भेटतो उद्या. बरं रे भेटवणार उद्या. भेटतो ना बाकड्यावरती. चल जाऊयात. मग पुढे काय झालं? पुढे विनीत. स्वरा स्वरा विनीत एक सेकंड मला कॉल येतो. हा ठीक आहे ठीक आहे. हा एल कॉल बॅक. विनीत काय चाललं? काय केलं? लाज नाही वाटत. पण काय केलं काय? मी लाज नाही वाटत एवढं सगळं झालं आणि अरे काय केलं काय? अरे प्लीज आता मला काही बोलला तर मला तुम्ही सांगितलं. अरे पण काय केलं काय ते तर सांग. आता मला काही बोल मी जा प्लीज. स्वरा हाँ. स्वरा आई एम एक्सट्रीमली सॉरी. हाँ इट्स ओके. नाही म्हणजे मी पण असं एक्सपेक्ट केलं नव्हतं की विनीत हे असं काहीतरी करू शकतो. हाँ इट्स ओके. स्वरा हाँ. माझे काही प्रश्न आहेत विचारण्यासाठी. विचार. तुला खरंच माझ्यावर प्रेम आहे का? नदीला विचार ना की ती उगाच सागराकडे जाऊते का? माशाला विचार ना पाण्याशिवाय राहशील का? तू माझ्याशिवाय जगू शकशील का? कळीला विचार ना डेटा शिवाय फुलशील का? स्वरा हा ही अचानक असे प्रश्न का विचारलेस? काही नाही.
चल. हॅलो स्वरा, अगं कुठेस तू? किती वेळ झाला मी ते वाट बघतोय गार्डन मध्ये. आता निघालीस? किती वेळ लागेल? बरं ऐक ना. हॅलो 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 स्वरा, हॅलो स्वरा, अगं कुठेस तू? आणि मग कशी तू आवाज कसला होता? हॅलो, कोण बोलतंय? काय संभव, मला ह्या गोष्टीवरून लक्षात येते की संभव नॉर्मल नाहीये. मी काही दिवसात त्याचे रिपोर्ट तुम्हाला देते, तोपर्यंत तुम्ही त्याची काळजी घ्या. आई आई प्लीज, आता विषय नको प्लीज. अरे आई अरे मी तुझी बाळ.
तर तुम्ही असं काही करू नकोस. तुझ्या आणि तुझ्या घरच्यांचा विचार कर. एका मुलीसाठी तू स्वतःच आयुष्य गमावू नकोस. माझ्या असं जगून तरी काय फायदा? जर माझ्या आयुष्यात माझ्यासोबत नसेल तर मी जगून तरी काय करू? अंकल आपको याद है उस दिन मैं यहाँ पे बैठा था? हाँ हाँ. मैंने दो कॉफी मंगाए थे. हाँ बिल्कुल. उस दिन मेरे साथ लड़की थी ना? कोई लड़की नहीं थी. चलो मैं भी था नहीं. मैं क्योंकि आपको दो कॉफी मंगाया कोई नहीं था. दो कॉफी? हाँ ठीक है. ये दो कॉफी. अरे अंकल ऐसे कैसे हो सकता है? वहां पे लड़की थी. अरे विनीत मी बघितला तिला यार. आम्ही एकत्र वेळ घालवलाय. नाही नाही कोई अकेला था. जब दो बार आपने आप अकेला आया. कोई नहीं था. पता आपको ऐसा लगा क्या हुआ? कुछ नहीं हुआ. चल थैंक यू. तुझं प्रेम जर खरं असेल तर तुला जगावं लागेल. तुझी स्वतः ही काल्पनिक आहे. अस्तित्वात नाहीये. मी खोटं बोलतो असं वाटतं तुम्हाला? माझं प्रेम खोटं असं वाटतं तुम्हाला? तुला त्या दिवशी मला तू नेलं होतंस ना सोराला भेटायला. हा सगळा तुझ्या मनाचा खेळ रे. डॉक्टर ज्या बोललं ते खरं होत. मला विश्वास आहे की तुझं प्रेम खरं आहे पण ते काल्पनिक आहे. तुला स्किझोफेनिया आहे. स्किझोफेनिया? हो स्किझोफेनिया. यामध्ये माणूस जो बोलतो ऐकतो अनुभवतो हे सगळं अस्तित्वात नसतं. पण तू काळजी करू नकोस. आपण ह्याच्यावर ट्रीटमेंट करू. तू लवकरच बरं होशील. माझा ना यावर अजिबात विश्वास. मी ना सगळं प्रूफ करू शकतो. चल विनीत. हॅलो संभवची आई का? मला खरंच स्किझोफ्रेनिया. हो पण तू काळजी करू नकोस. होशील तू ठीक. नीता, ए नीता,
संभल सोचो ना किती संभव होता ना किती संभव सांगाल तुम्ही कस सहन करायचं सांगा ना अगं हो आपण असंच बसले आहेत का त्याची ट्रीटमेंट चालू आहे ना आणि विश्वास ठेव आपलं संप लवकरच बरं Excuse me. Yes. Thank you, Diary. Thanks.